सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. कुणीतरी अज्ञात व्यक्ती फोन करून मानसिक त्रास देत असल्याच्या कारणावरून कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीवरील लहान्या पुलावरून एका महिलेनं काल दुपारी उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर या महिलेचं नशीब बलवत्तर म्हणून या ठिकाणी असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ नदीमध्ये उडी घेऊन या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. कोपरगाव शहरालगत असलेली गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहतीये. या नदीमध्ये काल दुपारी 12 दरम्यान कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील सुशीला बाबूराव सुरवसे या विवाहित महिलेनं नदीमध्ये आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली. तर पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळं ती पाण्याबरोबर वाहून चालली होती. याचवेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कारले आणि त्यांचे कर्मचारी, नगरसेवक अनिल आव्हाड आदींनी ही घटना पाहिली. तर तात्काळ बोटद्वारे जाऊन पाण्यामध्ये उडी घेऊन या महिलेला सुखरूप बाहेर काढलं आणि रुग्णवाहिकेतून तिला ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. संभाजी कारले, अग्निशमन अधिकारी, कोपरगाव नगर परिषद. जिल्हा नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आम्हाला कालपासून सतर्कतेचे आदेश मिळाले होते. गोदावरी नदीच्या पात्रामध्ये विसर्ग पाण्याचा वाढलेला आहे. कालपासून आपण नागरिकांना सुरक्षा घेण्याचं, खबरदारी घेण्याचं आवाहन केलेलं होतं आणि आज आपल्याकडे असणारा यांत्रिक बोट याची आम्ही गोदावरी नदी पात्रात चाचणी करत असताना अचानक एका महिलेने गोदावरी नदीच्या छोट्या पुलावरून गोदावरी नदी पात्रात उडी मारली. जशी आमच्या पथकाला ही बातमी समजली, आम्ही तातडीने बोटीचा वापर करून सदर महिलेला पुरातून वाचवलेलं आहे आणि तिला ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे. सदर महिला सुखरूप आहे आणि त्यांचं नाव सुशीला सुरवसे असं सदर महिलेचं नाव आहे आणि त्या सुरक्षित आहे. तुम्ही नागरिकांना काय आवाहन करतात? दक्षता म्हणजे मी पुनश्च एकदा नागरिकांना आवाहन करतो की सध्या धरण लाभ क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गोदावरी नदी पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या व इतर सर्व नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी नदीकाठी जाऊ नये आणि नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये या महिलेवर प्राथमिक उपचार केल्यानंतर या महिलेनं आत्महत्या करण्याचं कारण सांगितलं. कुणीतरी अज्ञात व्यक्ती मला वारंवार फोन करून भेटायला बोलावतो. या प्रकरणी मी नातेवाईकांनाही सांगितलं, मात्र त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि शिर्डी येथेही पोलीस ठाण्यामध्ये सांगितलं तर त्यांनी या व्यक्तीला फोन करून पोलीस ठाण्याला बोलावलं, मात्र तो व्यक्ती काही आला नाही. त्याचे फोन वारंवार येत असल्यामुळं मला मानसिक त्रास होत होता, म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी नदीमध्ये उडी घेतली, असं यावेळी या महिलेनं सांगितलं. 5 वाजता फोन आला, त्या माणसाचं माझं कुठलंच कॉन्टॅक्ट नाही. फोन केला त्यांनी मला, तुम्ही कुठं आहे काय? मी त्यांना विचारलं, तू या नंबर तू कुठून घातला? तो मला मंगळवार ते सोमवारपर्यंत मला व्हॉट्सअपवर नंबर घातला. त्यानं मला एखाद्या पाहुणे पण घेतला असतो ते मला सांग. त्याच्यानंतर 2 दिवस तू गुढीत बोलला, तिसऱ्या दिवशी मला पुलतांबा फाटावर भेट, मला गिंडीतून येगळं भेट, मला तू पुलतांब्याला पाहायला गेला. गिंडीत जायचं होतं, तू मला पुलतांब्याला पाहायला गेला. त्याच्यानंतर तो मला 3 दिवस म्हणायचा, तुम्हाला आमच्या काठ्यांमध्ये भेट, तुम्हाला कोपरगावला भेट, तुम्हाला आमच्या ठिकाणी भेट. मी त्याला म्हणायची, तू असं का बोलतो मला फोनवर? माझ्या घरी माझ्या सून आहे, नातून आहे, तू मला फोनवर असं काय बोलत? तरी तू येतच नसं माझा लेकपणा झाला. माझ्या सुना आहे काय चहा मोबाईल माझी लहान सुना ना माझ भांडण केलं साहेब या फोनवरून निघून गेली माझ्या रामाला. लय टेन्शन आलं. मी त्याला शिकिरवारी त्याला म्हणलं कुलतांबा पाहतो तुला भेटायला येते म्हणलं. मी अख्ख्या पाहुण्याला सांगितलं की बोलतांबा पाठवर तू बाबा मला भेटायला बोल राहिला. माझं कुणीच मनावर घेतलं नाही. शेवट मी दुसऱ्या दिवशी शिर्डी पोलीस स्टेशनला गेली. त्यांनी मला फोन केला, मी तुला पोलतांब्याला पाहायला आलो. मी शिर्डीला त्याची कम्प्लेंट नोंदवली. साहेबांनी त्याला फोन केला, तू काय शिकर गुरु शनिवारी पोलीस स्टेशनला आलाच नाही.
आज परत त्याचा फोन आला होता का? त्याचा फोन परवा आला. तर कोपरगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत. तर ही घटना घडताच गोदावरी नदीजवळ बघ्यांनी मोठी गर्दी केली. स्वप्नील कोपरे, सी न्यूज मराठी, कोपरगाव.